हेलो गाइज, तर कसे आहात तुम्ही सर्वजण? वेलकम बॅक टू न्यू गेम प्ले व्हिडिओ. तर आज आपण पुन्हा एकदा खेळण्यासाठी जात आहोत डूर थॅप वॉर्स. तर गाइज, आपण ह्या गेममध्ये ॲज अ जॅक बनून एंटर करत आहोत, आणि ॲज अ जॅक म्हणून एंटर केल्यावर पुढे काय होईल ते तुम्हाला लवकर लवकरच माहीत पडेल. तर आता आपण आलो आहोत जॅकच्या घरी. तर आता आपण सरळ जाऊया, त्यानंतर उजव्या हाताने जो दरवाजा तो आपण उघडला, आणि आता आपण एका मोटरसायकलमध्ये बसलो आहोत. तर आता आपण ही जी मोटरसायकल आहे ती आता आपण विकायला येऊन जातोय. चला तर मग. हा जो विकण्या शोरूम आहे तो जवळच आहे. अरे ओके, तर स्पीड मेंटेन करून ठेवायची होती पण नाही झाली, काही हरकत नाही आहे. तर आता आपण जातो पुढे. ओके, तर आता पाहूया की किती किमतीला ही मोटरसायकल विकली जाते. ओके, तर विकली गेली आहे ती गाडी. तर आता ही जी कार आहे आपण घेऊन जातोय, एकदम फुल ड्रायव्हिंग भारी वाला एक्सपिरियन्स आहे. पण आता मला एक गाडी दिसली जी तुम्हाला दाखवतो मी, खूप एकदम मनात भरली, पिवळी वाली गाडी आहे ती. हे बघा, हीच ती गाडी आहे. ओ, लॅम्बोर्गिनी नाही, शिपबोर्गिनी. तेच म्हणलं, लॅम्बोर्गिनी कसं काय, हे तर ओरिजिनल जी टी वाली गेम नाही. हो, तर आता आपण ही मला कार आवडली आवडली म्हणलं नजर लागली कोणाची तर का, माझी नजर लागली. तर ही कार जी आवडली आहे मला, तर ते आता मी आपण जे शोरूम घेतला होता म्हणजे ॲज अ रिची बनून आपणच हा म्हणजे थोडक्यात गेमच्या नुसार रिचीने जॅकला दिला होता, तर तोच आता आपण त्यामध्ये ही जी कार आहे शिपबोर्गिनी, तर तिला आतमध्ये आपण टाकत आहोत. ओके, तर आता ही पोचली आहे. तर ओके, फोनमध्ये चेक करूया, काहीतरी मेसेज आला आहे. I have got a special mission for you. Today visit our door mart as soon as possible. तर कोणतरी आहे तिथे आपल्याला मेसेज केला आहे की एक स्पेशल मिशन आहे, तर डूड मार्टमध्ये ये जेवढ्यात लवकर तुला शिकेल तेवढ्या लवकर ये. तर ठीक आहे मग, तर बघूया डूड मार्टला आपण जाऊया, आणि जे काही मिशन असेल ते आपण पाहूया. तर लेट्स गो इन ग्रीन कार. रोस्टर नावाची एक ग्रीन कार आहे, तर या ग्रीन कारमध्ये आपण जाऊया बसून बघूया तिथे काय आहे. मे बी आपला रिवॉर्डसुद्धा भेटतील काय माहीत, किंवा एखादा असं टास्क मिळेल की जेणेकरून आपल्याला काहीतरी मदत होईल. तर ठीक आहे, बघूया आपण काय होतं ते. तू काय बालिश का रे, अय तू बालिश आहे का, थांब आता बाट घेऊन सांगतो तुला आता. अरे तर माझ्या अंगावर गाडी ठुकली. ओके ओके, ठीक आहे, काय हरकत नाही, ह्याला आपण बॅटरीनं मारूया. पण मला नाही वाटत की आपण त्याचा जास्त वेळ पीछा करू शकू. तर आता आपण वापस जातोय, त्या गाडीमधून धरतो मी तो, पण त्यावेळेस मागून मला यात्र अंदाज आला होताच की मागून काहीतरी येत आहे, पण तेच कळायला मला उशीर झाला आणि शेवटी. ठीक आहे, तर आता आपण मागे जातो आपल्या गाडीमध्ये. अरे बापरे, हे काय होतं यार. स्वतःच आपण गाडी पत्र पोचलो आहे, आणि आता आपण रोस्टर गाडीमध्ये बसून जाऊया आपण आता पुढे. आणि ह्याने बघा, आपल्या कारचा एक दरवाजा तोडून टाकलाय. वा, काय भारी एक्सटिंग करतात राव, मी याचा एकदम बिग फॅन झालोय. बिग फॅन नाही, तुम्हाला काय बोलू आता, फक्त सांगतोय मी, तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे. आपले सबस्क्रायबर एकदम हुशार आहेत, त्यांना समजतं की समोरचा काय म्हणण्याचा म्हणजे काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय. सो
आता आपण ही कार आहे ना इथे सोडून देऊया. हां तर इथे एक निळी गाडी आहे डूड मुष्ट्याची 0500 एकदम भारी कार आहे. हे बघा ह्याला न्यूट्रो न्यूट्रो सुद्धा आहे. वाव क्या बात है बहुत बढ़िया. हाँ तर गुड मार्टला जायचं ना आपल्याला तर त्याची लोकेशन आपल्याला मार्क करून ठेवावी लागेल. आय होप सो की आपल्याला जवळच भेटेल कुठेतरी. आय थिंक की हाच गुड मार्ट आहे आणि आता आपण जातोय पुढे एकदम भारी स्पीडने. अरे बापरे अरे बापरे शे. तर आता आपल्या मागं विनाकारणच पुरुष लागलेली आहे. त्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला आपल्याकडून ते पण चुकून तर आपल्या पुलिस माग लागलेली आहे. आणि त्याकडे पैसेसुद्धा होता तर आपण घेऊ शकलो असतो आणि पुढचा ॲक्सिडेंटसुद्धा टळला असता. पण ठीक आहे काही हरकत नाही आहे. आता आपण ही गाडी ते सोडून देतो आहे आणि जी आपली लाल गाडी आहे आपण शोरूममधनं घेऊन आणतो तर तीच गाडी आता आपण घेऊन जातो आहे. ओके तर जाऊया आता आपण पुढे. अरे हे आडवी काय जत्र रस्त्याला आणि हे करताना पैसा पण नाही आहे. ऐका थांबण्यात काय उपयोग नाही. आता आपण पुढे जातोय. ओके आता फक्त पोलिसांपासून आपलं लोकेशन तर माहिती आहे. आता फक्त आता पोलिसांपासून वाचून राहायचंय आणि आपण फक्त जरा थांबूया. आपल्या आपण पोलीस आपल्याला पिक्चर सोडून देईल आणि जी लोकेशन मार्क आहे ती आपल्या समोरच आहे. तर इथे जाण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल. काय म्हणेल आपण इथल्या पाण्यापासून वर ही गाडी घेऊन जाऊ शकू किंवा मे बी नाही मला वाटलंच होतं. आता मी जास्त काय त्रास घेणार नाही आहे आणि आता आपण जातो डूड मार्टमध्ये. तर बघूया आता हा जो काउंटरवर उभा राहिलेला माणूस आहे तो आपल्याला काय गोष्ट देतोय. हे देअर फ्रेंड आय एम डूड मार्ट मॅक्स बट यू कॅन कॉल मी मॅक्स. जस्ट विजिट माय शॉप एव्हरी नाव अँड देन आय विल हॅव अ फन टास्क रेडी फॉर यू. हेल्प मी टू गेट रिवॉर्ड्स. ओके तर कुठला टास्क घ्यायचे पाहिजे आपल्यासाठी. पण पुढे काय त्याने सांगितलं नाही काय करायचं पुढं. अनलॉक क्वेस्ट नाव गायज मी हा क्वेस्ट अनलॉक केला असता पण माझ्याकडे सध्या इंटरनेट नाही आहे अवेलेबल. सो मी ती क्वेस्ट ओपन करू शकत नाही आहे. ती क्वेस्ट व्हिडिओ व्हिडिओ ऑनलाईन व्हिडिओ पाहिल्यावरच ते आपल्याला क्वेस्ट दिसेल. बाकी चला आता आपण जाऊया बाहेर. तर मिशन तिथे त्याकडे पोचता पोचता एकदम संध्याकाळ झालेली आहे. काही हरकत नाही. आणि हा जो लाल ट्रक आहे ह्याबद्दल तुम्हाला तर आधीच माहीत असेल की हा जो ट्रक आहे तो स्टार्टिंगला आपण जेव्हा एचीला सोडत होतो तर तेव्हा आपण त्या स्टोरीमध्ये हा ट्रक पाहिला होता. हा ट्रक जो आहे तो तुम्हाला माहीतच असेल. मी पूर्ण डिटेलमध्ये सांगण्याची काही गरज नाही आहे. आता हा जो गेम आहे आपण खेळतोय चला तर मग बघूया किती भारीपणे खेळू शकू आपण हा जो आहे. Okay. Yes. Woohoo! Okay, तर एकदम आपण टोटल 5 बास्केट्स बॉल्स आपण गोल्स केलेले आहेत. काय माहित आपल्याला पुढचे काही करता येतील का नाही. पण एवढं नक्की की आपल्याला एका बॉल मागे एका बॉलिंग एका बॉलचे गोल केल्याबद्दल आपल्याला $10 काहीतरी भेटतात काय माहीत. तर बघूया आपण मग. हां तेच असेल तेवढंच असेल कारण फुटबॉलसारखा बॉल्स खेळताना सुद्धा तेवढेच भेटतात आणि हा बास्केटबॉल आहे तो खेळताना सुद्धा तेवढेच भेटतात. आता आपण वापस जातोय रेंजर ट्रकमध्ये. योग्य आहे खूपच डेंजर असं मी म्हणणार नाही कारण ते आपण चालवतोय म्हणजे आपण डेंजर ठीक आहे हे समजून जाऊ द्या तुम्हाला.
तर आपण जरा पुढे जातोय. ओके, तर माझी इच्छा अशी आहे की आता आपण टॅक्सी चालवावी. तर ठीक आहे, समोर आपल्याला 2-3 पॅसेंजर दिसत आहेत. चला तर मग जाऊया एकदम भारी स्पीडने, जास्त स्पीडने आणि भारी पद्धतीने. हा, तर आता एक पॅसेंजर भेटला आहे, काय माहिती आपण त्याच्या डेस्टिनेशनवर लवकर पोहोचू किंवा नाही पोहोचू, पण ड्रायव्हिंग करण्यात मस्त मजा आहे. ओके, एकदम भारी, वाव वाव, बघितलं का हेलिकॉप्टर पडला आपण, वाव क्षमा आहे. आपण एकदम डेस्टिनेशनच्या जवळ आलो, डेस्टिनेशनच्या अरे पण थोड्याशा फरकाने आपला डेस्टिनेशनसाठी आपण महागडायलो शे. ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही. खूप वेळानंतर आपण ही गेम खेळतो आहे ना, म्हणून तसं काही होऊ शकेल असा आपल्याला अंदाज यायलाच पाहिजे होता, तो नाही आला काही हरकत नाही आहे. तर आता हा पुन्हा एकदा आपल्याला काय बोलवतोय बघूया, पण आपल्याकडे असा पूरक असा इंटरनेट नाही आहे ना. ठीक आहे, आपण ती टॅक्सी वापस ठेवून आलो आहे आणि हा जो डॉक्टर जे रे, एक मिनिट, गुड मार्टला आपण इथेच आहे. अरे आता ह्या कारच्या मागे लाग बघूया, हे कार आपल्याला घेऊन जाता येईल का, कारण जर ही कार आप ही जर पाण्यात गेली तर कार येणार नाही पुन्हा असं मला वाटतंय. काय माहिती आहे, कारण आपण अजून खूप साऱ्या गाड्या पाण्यात जर टाकलेल्या आहेत, तर तुम्ही पाहिलंच असेल आणि तुम्ही जर पाहतच असाल तर तुम्हाला माहीत पडलंच असेल. तर नाही, ही कार आता बाहेर काही येणार नाही आहे. आणि समोर जो टूर मार्ट आहे तिथं आपण जाऊन पाहूया की तो काय म्हणतो आहे. मला नाही माहीत की पुढे काय होईल, पण बघूया आपण पुढे काय होते ते बघूया. बाकी काय 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 खास एवढं खास काय नाही आहे. हे डूड, हाऊ आर यू डुईंग, वी आर इन द नीड ऑफ अ बॉक्स ऑफ फ्रेश टोमॅटोज टू मेक अवर स्पेशल हॉट केचअप. तर त्याला एक स्पेशल हॉट केचअप बनवायचा आहे, तर त्यासाठी त्याला फ्रेश म्हणजे ताजे टोमॅटो लागणार आहेत. यू कॅन ब्रिंग फ्रेश फ्रॉम द फार्म, इट फ्रॉम द फार्म, म्हणजे हा जो म्हणतो टमाट्याचा बॉक्स, तर तो आपल्याला घेऊन यायचा आहे. हे भाऊ, मी इथले कॅश घेतलं चालेल ना ॲज अ ॲडव्हान्स पेमेंट म्हणून. हो, त्यानं ओके असा इशारा दिला आहे असं मी समजतो. तर आता आपण काय करू की एखादी गाडी घेऊन आपण जाऊया पुढे. तर हा जो फार्म आहे ते आपल्याला काही लोकेशन माहीत नाही आहे, पण आय थिंक की आपल्याला जवळच असेल कुठेतरी असो. तर पाहूया आपण काय होते पुढे. ओके, स्केडवर पण आपण जाऊ शकतोय, पण त्यात खूपच वेळ लागेल. सो आपण आता ही कार घेतली आहे, ती पण आपल्याला हँडल करण्यासाठी थोडी अवघड जाते, पण काही हरकत नाही आहे, काहीही हरकत नाही आहे. आय थिंक की तो हा फार्म असेल जो की आपण ज्या शोधात आपण आलो आहोत, पण तो नसू शकतो, कारण इथे बघा ॲज अ रिची आपण बनून इथे आलो होतो, म्हणजे थोडक्यात गेमनुसार रिची इथे आला होता आणि इथे झॉम्बी लोकांशी फाईट केला आणि शेवटी काय झालं ते तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही तो वाला व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला माहीत पडेल, जर नसेल माहिती तर तुम्ही तो व्हिडिओ स्वतः पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला ह्याबद्दल बी समजून जाईल, ह्या एरियाबद्दल त्या व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, इथे काय स्पेशल तर काही दिसून येत नाही आहे मला, पण आय थिंक की आसपास कुठला एरिया असेल की जिथून आपल्याला भेटू शकेल. नाही, मला नाही वाटत इथे इथे चार
फार्म फील्ड्स आहेत, पण मला नाही वाटत की त्या कोणत्याही एका फील्डमध्ये असेल ते. काय आहे बॉक्समध्ये, ह्या डुबला आहे बॉक्समध्ये, कंटेनरमध्ये नाही, आतमध्ये तर काहीच नाही आहे. अरे पण अशी गोष्ट कंटेनरमध्ये कशी ठेवताल, ओपनमध्ये ठेवताल ना असं मला वाटतं आहे. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगू शकताय कुठे असेल याची लोकेशन. त्यांना फार्म फील्ड म्हणला आहे, पण कुठल्या फार्म फील्डमध्ये आपल्याला काहीच माहीत नाही. सो आपण पुन्हा एकदा त्याकडे आलो आहे आणि आता आपल्याला थोडक्यात माहिती मिळाली की कुठल्या फार्मवर असू शकेल. तर तुम्हाला माहिती आहे ना आपण मागच्या वेळेस हे गँगसोबत मागच्या काही स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये आपण हे गँगसोबत फाईट केली होती. तर आय थिंक की तिथेच असेल, कारण तिथे बी एक फार्म फील्ड आहे. आपण कार्टमध्ये बसून जातो आहे पुढे आणि ती अडकली आहे. तर आता आपण तिथून बाहेरच आलो की बघितलं गेमवालं ना तुमचा ग्लिच बघितला हे बघा. आपण डायरेक्ट वेपन शॉपमध्ये आलो आहे आणि ह्याला आपण टपले मारलाय, पण तरी पण सुद्धा आपल्याला ही एका ह्यातली कुठली सुद्धा गन घेता येणार नाही आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण बाहेर होतो आहे. तर इथली कार तर काय आपण उचलला नाही आता, आणि इथे एखादी कार असेल तर ती आपण घेऊन जाऊया. ह्याला एक टपले मारू. हा तर उगाच पाहिला, ह्याला आपण काहीच केलं नाही. आता आपण टपले मारू. ए काय बोलतोय रे तू, मागे आता आपण काय लागत बसणार नाही आता. तर आपण जी डेस्टिनेशन आहे ती आपण मार्क करून ठेवली आहे. तर आता आपण ही जी रेंजर आहे ती घेऊन जाऊया. वाह काय ठोका ठोकी चालू आहे यार. ओके, तर हा जो फार्म फील्ड आहे हे कॅसोबर आपण इथे फाईट केली होती जॅकने, गेमनुसार जॅकनेच फाईट केली होती. तर आपण शोध घेऊया, कदाचित आपल्या इथेच कुठेतरी सापडेल ते. ब्रिंग द टोमॅटोज फ्रॉम फार्म, आणि फार्म हीच असेल लिल चप्स फार्म फार्म. हां तर ह्या फार्मवरच असं. तर ओके, आपल्याला फ्रेश टोमॅटोज भेटलेले आहेत आणि आता आपण ही जी कार्ट आहे त्यामध्ये बसून आपण जातोय पुढे. आणि ते साईडला आणि मग आपण समोर जातोयच. आणि जसं आपण तिकडे जाऊया तसे आपण हे जे टमॅटोचे त्याला आपण डिलिव्हर करून टाकू आणि पुढे पाहूया की आपल्याला काय रिवॉर्ड भेटेल. का रिवॉर्डच भेटेल का काही मनी भेटेल, किंवा रिवॉर्ड आणि मनी दोन्ही भेटेल, बघूया पुढे काय होते. यम यम रेड ज्यूस टमॅटोज, आय विल गेट टू वर्क अँड मेक द केचअप नाव, डोंट फॉरगेट टू बाय इट फ्रॉम माय स्टोर. तो असा केचअप बनवणार आहे की तो एक केचअप बनवणार आहे, त्यासाठी त्याला पाहिजे होते टमॅटोज. तर त्यांना आपल्याला एक 190 डॉलर्स दिलेले आहेत, पण हो तो हा स्वतः स्वतः करू शकला असता किंवा दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेतला असता. तर आपल्याकडून काय करून घेतला मी असा जास्त काय प्रश्न करणार नाही, कारण त्याला आपला मोबदला दिला आहे म्हणून ठीक आहे, काय हरकत नाही आहे. तर आता आपण बॅग घेतोय पुढे जातोय. आणि हो तर आता गाईज आपण हा जो मिशन आहे आपण तो पूर्ण करून टाकला आहे. तर आता आपण मी असा विचार करतो की मी वापस जावं. आणि बघा चला घ्याने 1 ते 1.5 दिवस काम केलेलं आहे जॅकने. सो मी असा विचार करतो की आपण ह्याला आराम दिला पाहिजे. तर जायचं का मग घरी, जाऊया. पण त्या आधीवर एकदम भारीपणे आपण ह्या ह्याची ह्या कार्डची राईड करूया. तर तुम्हाला सर्वांना जर माहीत नसेल ह्या ह्याला मी कार्ट का म्हणतो आहे, कारण ह्याला गो कार्ट म्हणले जाते. आणि हो हे स्पेशल रायडिंगसाठी यूज केली जाते, नॉट इन इंडिया बट अदर कंट्रीज लाईक अमेरिका. ओके, ते आपल्याला हायटेक हवाई हवाईजमध्ये हवाई हवा हवाई बाबाई बीच बीच तिथे एखाद्या वेळेस भेटेल आपल्याला आपल्या इंडियामध्येच. तर ठीक आहे मग, आता आपण
जी कार्टे अपन आतमध्ये टाकतोय. ओके तर आता तुम्हाला अजून एखादा ग्लिच पाहायचंय का? पाहायचंय का? थांबा दाखवू आपण. हां आता आपण इथे लावतोय गाडी आणि हे बघा आपण बाथरूममधून एंटर केला आणि आलो जॅकच्या रूममध्ये. वाव व्हेरी डेंजरस. तर गाईज ह्याला मी आता टोटल 6-6, 12 तासाची झोप देणार आहे. तर गाईज तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगू शकता. आणि आय थिंक की तुम्हाला एखादा पार्ट बेस्ट पार्ट वाटला असेल ह्या व्हिडिओमधला तर तेही मला कमेंट करून सांगू शकताय. आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन गेम प्लेची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल. तर मी तुमच्याशी मिळतो नवीन गेम प्ले व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय अँड सी यू. ओके लाईक शेअर सबस्क्राईब तिन्ही करून टाका. बाय.